असा एकही व्यक्ती उरला नाही ज्याला सैराटचे वेड नाही लागले. या चित्रपटाच्या रिलीज नंतर जगभरात आर्ची आणि पर्शियाचे अनेक फॅन्स झाले आहेत. यांच्या पॉप्युलॅरिटीमुळे यांचे अनेक फॅन्स दोघांना भेटायला उत्सुक आहेत. याच मधला एक अल्पवयीन फॅन आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला भेटायला इतका उत्सुक होता की त्याने घरफोडी केली. घरफोडी केल्यानंतर त्या मुलाला 35,000 रुपये मिळाले आणि त्याने हाकिम शफीक शेख या 20 वर्षाच्या आपल्या मित्रासोबत क्लूज गाठले. रिंकूच्या सैराट मधल्या आर्ची या कॅरेक्टरने फॅन्सला इतकं वेडं केलं आहे की या दोघा फॅन्सने आर्चीच्या शाळेबाहेर थांब मांडला आणि कित्येक तास तिच्या एक झळक मिळण्यासाठी उभे राहिले. त्यांना आर्चीला पाहायला तर मिळाले पण हा आनंद फार काळ टिकला नाही. चोरीचा तपास करत असलेल्या वाकड पोलिसांनी त्यांना अटक केली तेव्हा या सर्वाचा खुलासा झाला. दरोड्यातल्या 35,000 मधून 20,000 रुपये त्यांनी खर्च केले. या अल्पवयीन फॅनची रवानगी आता बाल सुधार गृहात केली आहे. आपण सैराटच्या कलाकारांना भेटायला किती उत्सुक आहात आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. बॉलिवूडच्या बादशाह शाहरुख खान नंतर सलमान खाननेही पॉप्युलर मराठी शो चला हवा येऊद्याच्या सेटला भेट दिली. त्याने आपल्या मूवी सुलतानचे प्रमोशन तर केलेच पण त्यासोबत ब्लॉकबस्टर मराठी हिट चित्रपट सैराटच्या झिंगाट या गाण्यावर भाईजान नाचला. संपूर्ण थुकरटवाडीने सलमान सोबत धमाल केली. इतकेच नाही तर सलमानने सैराट या चित्रपटाचे तोंड भरून कौतुकही केले. मुंबईमध्ये वाढलेल्या या कलाकाराने मराठीत बोलण्याचा प्रयत्नही केला. सलमानने चला हवा येऊद्याच्या सेटवर खूप मज्जा केली आणि त्याच्यावर केलेले विनोदांवरही तो खूप हसला. आता लय भारी नंतर अजून एक मराठी चित्रपट करण्याचं सलमानने ठरवलं आहे. सलमानच्या फॅनसाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे. तुम्हाला चला हवा येऊद्या मधला सलमानचा अपिअरन्स आवडला की नाही आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. 2016 ब्लॉकबस्टर मराठी हिट चित्रपट सैराटचा ऍक्टर पर्शा म्हणजेच आकाश धोसर हा रातोरात सुपरस्टार झाला आहे. या चॉकलेट बॉयचे फिमेल फॅन्स ही वाढत आहेत. इतकेच नाही तर फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम वर सुद्धा आकाशच्या फॅन्स ची फॉलोइंग वाढत चालली आहे. आपल्या लाखो फॅन्स साठी आकाशने नुकताच एक बॉलिवूड सुपरस्टार सोबतचा फोटो अपलोड केला आहे आणि तो सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचे भाईजान सलमान खान आहेत. आकाशचा सलमान सोबतचा फोटो बघून कळते की बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सैराटचे कौतुक केले आहे. सलमानने नुकतीच पॉप्युलर मराठी शो चला हवा येऊद्याच्या सेटला भेट दिली आणि सैराट या चित्रपटाचे कौतुक करत झिंगाट या गाण्यावर पाय थिरकवले. सलमानला भेटल्याचा आनंद आकाशच्या चेहऱ्यावर चांगलाच झळकत आहे. आपल्याला पर्शियाचा सुलतान बरोबरचा हा फोटो कसा वाटला आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. रात्रीचा खेळ चाले या कार्यक्रमाचे नुकतेच 100 एपिसोड पूर्ण झाले आहे. कार्यक्रम चालू झाल्याच्या काही दिवसांनंतरच ही मालिका सुरू राहावी की बंद व्हावी ह्याच्यावर चर्चेमुळे दर्शकांमध्ये अजूनच उत्सुकता वाढली. मालिकेचा 1 शतक पूर्ण झाला आणि त्याचे सेलिब्रेशन ही पूर्ण कास्टने जोरात केले आणि सेलिब्रेशन सुरू असतानाच संतोष आईचिट यांनी 200 भागानंतर मालिका संपणार असल्याची घोषणा केली. मालिकेचा शेवट काय असणार आहे हे निश्चित झाले आहे म्हणून 200 भागानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. रात्रीचा खेळ चाले या मालिकेच्या प्रेक्षक मित्रांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. या मालिकेचे सर्व पात्र खूपच मन लुभावणारे होते. तर या मालिकेतले तुमचे सगळ्यात आवडीचे पात्र कोणते आपल्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. मराठी इंडस्ट्रीची डान्स क्वीन मानसी नाईकच्या अदांवर तिचे अनेक फॅन्स फिदा आहेत. मानसीने इंडस्ट्रीत आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. या ऍक्ट्रेसने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले. मानसीने केसरी रंगाच्या साडीत चिंब भिजताना हे फोटोशूट केले आहे. स्टार अँबॅसेडर या सिने मॅगझिनच्या कव्हर साठी मानसीने हा शूट केला. या मॅगझिनची यंदाची थीम पाऊस होती म्हणून मानसीने आपल्या निराळ्या अंदाजात हा शूट केला. कव्हर शूट साठीच्या या पिक मध्ये मानसी अतिशय सुंदर दिसत होती. तर आपल्याला मानसीचे हे फोटोज कसे वाटले ते कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. नमस्कार, मी रवी जाधव. तुम्ही पाहताय मराठी कट्टा. सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा.